कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच व्हावं या मागणीसाठी पंचवीस मार्च ते एक एप्रिल पर्यंत न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय वकिलांनी घेतलाय त्यानुसार सोमवारपासून कोल्हापुरातील जिल्हा सत्र न्यायालयाबाहेरील मंडपात वकिलांनी ठिया मारलाय या आंदोलनाला विविध संघटना आणि व्यक्तींकडून पाठिंबा व्यक्त होतोय मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावं या मागणीसाठी गेल्या तीस वर्षापासून लढा सुरू आहे शासन आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचं या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनसह सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सोलापूर इथल्या वकिलांनी आंदोलनाचं रणशिंग पुन्हा फुंकलंय त्यानुसार पंचवीस मार्च ते एक एप्रिल या आठ दिवसात न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार सोमवारपासून वकिलांनी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकून जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात आंदोलन सुरू केलंय यावेळी ऍडव्होकेट प्रताप जाधव यांनी आपल्या चेहऱ्यावर खंडपीठ झालंच पाहिजे असं लिहून आंदोलनात सहभाग घेतला होता बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट प्रशांत चिटणीस उपाध्यक्ष आनंदराव गायकवाड ऍडव्होकेट सुशांत गुडाळकर ॲडव्होकेट महादेवराव अडगुळे ॲडव्होकेट विवेक घाटगे ॲडव्होकेट प्रकाश मोरे यांच्यासह अन्य वकील या आंदोलनात सहभागी झाले होते आजच्या दुसऱ्या दिवशी सहा वर्षापर्यंत प्रॅक्टिस सुरू असलेल्या वकिलांनी आंदोलनात सहभाग घेतला यावेळी ॲडव्होकेट सचिन आवळे ॲडव्होकेट श्रीधर कांबळे ॲडव्होकेट संजय पाटील ॲडव्होकेट जयदीप कदम ॲडव्होकेट अविनाश पाटील यांच्यासह वकील सहभागी झाले होते दरम्यान सांगोला बार असोसिएशन तसंच मेनन अँड मेनन कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीनं या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला